शिवाजी कुलस्वामिनी व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदैवत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी छत्रपतीचे वंशज खासदार संभाजीराजे यांना देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारून अवमान केल्याची घटना घडली. यावर मंदिर संस्थानाने पत्रक काढून संभाजीराजेंची माफी मागत पुन्हा असे होणार नाही असे म्हटले. मात्र जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाईसह इतर मागणींसाठी मराठा समाज व अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी आज तुळजापूर बंद पुकारला होता. दैवत आणि तुळजापूरची संबंध महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये श्रीमंत राजे श्री संभाजीराजे यांना प्रवेशबंदी केल्यामुळे आज तुळजापूर बंदची हाक दिलेली आहे तुळजापूर शहरवासियांनी. या प्रकरणात जे कर्मचारी असतील त्यांच्यावर योग्य ते कारवाई व्हावी यासाठी आजचा हा बंद ठेवलेला आहे सगळ्यांनी. आणि आणखीन एक सांगणं आहे माझं की तुळजापूरमध्ये कोविडच्या अनुषंगाने 2019 ज्या पूजा अर्चा वगैरे सगळ्या रूढी परंपरानुसार चालत आलेले आहेत ते सध्या बंद केलेले आहेत. पण आता आम्ही सर्वजण नाशिक सिन्नर येथून आलेलो आहोत. आज तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आम्ही खूप लांबून येथे प्रवास करून आलेलो आहोत. पण अचानक येथे येताच आम्हाला कळत आहे की देवीचं मंदिर हे बंद ठेवलेलं आहे आणि सर्व तुळजापूर हे बंद आहे. त्यामुळे येथे सर्व भाविकांची अडचण होत आहे आणि इतक्या लांबून श्रद्धेने एवढा दूरचा प्रवास करून सर्व भाविक येथे येत आहेत आणि त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे नक्कीच सर्वजण येथे खेद व्यक्त करत आहे आणि सर्वांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे. बॉसने मीटिंग बोलाय आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.